नमस्कार। हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत। काल दक्षिण ओरिसा व जवळपासच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचा क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे। तसंच मान्सून ट्रफ व राज्यावरचा कमी दाबाचा पट्टा 18 डिग्री उत्तरेकडे स्थित आहे, त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रामधील मान्सूनची तीव्रता कमी होईल। पुढील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत। कोंकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसंच कोंकण गोवामध्ये पुढचे 5 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व 29 ते 1 ऑगस्ट पर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज व उद्या, आणि 30 ते 31 ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। तसंच विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच 29 ते 1 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे। आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच पुढील 4 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।